नव्हता, त्याचाही त्या महिला भगिनीचा मी त्याच्यामध्ये समाविष्ट केला. आणि हे सर्व निर्णय करताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजीने फार मोठी मदत केली. शेतकऱ्याच्या ज्या ज्या भावना आम्ही त्यांच्या समोर मांडल्या, त्या त्या ठिकाणी अतिवृष्टी असेल, परतीचा पाऊस असेल, गारपीट असेल, मदत करण्यासाठी सातत्याचा पाऊस असेल, या सर्व याच्यामध्ये 12,000 कोटी कमी जास्त माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी बांधवांना आपण दिल्या. आताही नवीन 1500 कोटी रुपयाचा जो गेल्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि ते 1500 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नावाने जायचे, टप्प्याटप्प्याने सर्वांच्या नावावर पैसे चालले, ऑनलाईन सिस्टीममध्ये मोठा बदल केला, सूर्यफूल आणि कापूस याच्यासाठी 1,000 कोटी रुपयाची तरतूद करून ठेवली, जेणेकरून सूर्यफूल असल किंवा सोयाबीन असल हे जे तेलयुक्त पदार्थ आहे ते तयार व्हावे. कापूस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो, त्या शेतकऱ्यासाठी आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष पाहिलं तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, चांगली मार्केट मिळाला पाहिजे. एक दिवस बळीराजासोबत 16,000 गावापर्यंत कृषी विभागाची लोक गेली. असे अनेक कार्यक्रमाचा माझ्या कार्यकाळामध्ये 1 वर्षामध्ये मी जे प्रयत्न केले त्याला सन्माननीय मंत्रिमंडळामधले सर्व मंत्र्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. 1 वर्ष जे मी खाता सांभाळला, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या भावना याच्याशी जोडलेली आहे. पाऊस कमी पडला, पाऊस जास्त पडला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, शेतकरी ज्या ज्या वेळेस आसमानी संकटामध्ये येतो त्यावेळेस कृषी खात्याचा मोठा रोल असतो. त्याच्यामध्ये जे नोकर भरतीचा होता काम, त्याचाही अंतिम टप्प्यामध्ये आता काही ठिकाणी इंटरव्ह्यू घेणं चालू आहे, काही जागा भरू लागले. 75% जागा या कृषी विभागाच्या भरा जाव्या, त्यालाही मंजुरी सरकारने दिली. एकंदरीत पाहिलं तर या 1 वर्षामध्ये मला वाटत नाही का इतका फास्ट निर्णय घेणारा सरकार आणि सन्माननीय मुख्यमंत्री एक शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत म्हणून त्याला शेतकऱ्याची फार जाणीव आहे. शेतकऱ्याला मदत करण्याची त्यांची भूमिका असते आणि त्या भूमिकेशी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राचा कृषी मंत्री एक अल्पसंख्याक समाजाच्या आमदाराला इतकी मोठी संधी देणं, 1 वर्ष मी जे केलं काम ते सर्व जनतेसमोर आहे. पुढचे काम आता धनंजय मुंडे साहेब. तोच प्रश्न होता माझा की तुमचं खातं आता धनंजय मुंडे आणि तुमच्याकडे अल्पसंख्याक आणि पन्न नाही, तर धनंजय मुंडे हे पेलावतील का? नाही, मला वाटतंय का धनंजय मुंडे साहेब एक तरुण आहे, अजून काम करण्यामध्ये सक्षम आहेत. आणि जे मी माझा जो संकल्प होता मी केला, त्यांचा संकल्प वेगळा असेल. त्यांच्या मनामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या बद्दल भावना असतील त्या पद्धतीने ते सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आता 2 उपमुख्यमंत्री आणि 1 आमच्या काळामध्ये 1 उपमुख्यमंत्री होते, आता 2 आहेत, दोघांना विश्वासात घेऊन कॅबिनेटमध्ये नोट तयार करताना काम करताना मी त्यांच्यासोबत पहिले 2.5 वर्ष काम केलं. एक चांगला नेता, एक कर्तव्यदक्ष शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, राजकारणी म्हणून धनंजय मुंडे साहेबाचं नाव आहे. आणि मला असं वाटतंय की त्या पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे जे आणता आलं, शेतकऱ्याला ज्या काही नाविन्यपूर्ण नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन अवजारं, मी एक मोठा काम माझ्या कार्यकाळामध्ये जो झाला तो सर्वात महत्त्वाचा माझ्या आयुष्यामध्ये जे मी केलं, 2 आता टप्पा क्रमांक 2 जे मी नानासाहेब देशमुख नाईने पोखरा 2 आणली, त्याची 10,000 कोटीचा मी लोन वर्ल्ड बँकेकडून मंजूर करून घेतला, त्याची कॅबिनेटमध्ये मंजुरी घेतली, त्याची नियमावली बनवली जे कशा पद्धतीने करायला पाहिजे. हे 16 जिल्हे जे मराठवाडा आणि विशेषतः विदर्भ हे जे 2 भाग आहे, हे मागासलेला शेतकरी आहे, त्याला भविष्यामध्ये पुढे आणायचं असेल तर आपल्याला त्यांना सक्षम करण्यासाठी ज्या ज्या हायटेक शेती करण्यासाठी त्यांना ठिबक असेल, पाईपलाईन असेल, मोटर असेल, सौर पंप असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त हायटेक शेती पद्धतीने जे नवीन अवजार येऊ लागले, नवीन शेतीची सिस्टीम आहे, शेडनेट वगैरे, हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारे ते 10,000 कोटी रुपयाचा मोठा मी एक मंजुरी घेऊन ते त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आता त्याला न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये या मराठवाड्याचे सुपुत्र असल्या कारणाने मला असं वाटतंय की त्याला निश्चित धनुभाऊ हे धनंजय मुंडे साहेब त्याला न्याय देतील. आणि पुढच्या भविष्यामध्ये अनेक योजना केल्या, शेवटी आपण सरकार म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये जे जे करतोय त्याची इतिहास मध्ये कुठेतरी नोंद घेतली जाते.